मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याचं सीजन लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सोडून दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंगसाठी पवार सर आणि कोचिंगसाठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. इन्क्लब जिंदाबाद. इन्क्लब जिंदाबाद. अरे विटा पंचायत समितीत काय चाललंय? अरे विटा पंचायत समितीत काय चाललंय? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालाल तर हायकोर्टात जाऊ, कर्जे आंदोलकांचा इशारा. कर्जे ते यादव मळा रस्त्यावर पंचायत समितीने अनेक वेळा कागदावर खर्च केला आहे, परंतु या रस्त्याच्या नावाने लाखो रुपयांचा घोळ घेतला आहे. या बोगस रस्त्याची आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती. सदर रस्त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जर अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यास व त्यांच्या भ्रष्टाचारास पाठीशी घातले तर आम्ही हायकोर्टात जाऊ, असा इशारा ऍडव्होकेट विजय सूर्यवंशी, प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे व बांधकाम सूर्यवंशी यांनी दिला आहे. कर्जे ते यादव मळा रस्त्यावर अनेक वेळा भ्रष्टाचार केला आहे. एकाच रस्त्यावर कागदोपत्री अनेक वेळा रस्ता केला आहे. ही पंचायत समिती आहे की घोळ समिती आहे, असा सवालही यामुळे उपस्थित केला जात आहे. गेली 33 वर्षे कर्जे ते यादव मळा या रस्त्यासाठी रस्त्याच्या कामासाठी विटा येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज करंजे यादव मळा रस्त्याच्या आंदोलनाचा आमचा 33वा दिवस आहे. आज 33 दिवस झाले आम्ही या प्रशासनाच्या दारात करंजे यादव मळा रस्ता करा म्हणून बसलो आहोत. पण हे प्रशासन नालायक प्रशासन आहे. या प्रशासनानं अद्याप आम्ही ज्या गोष्टीसाठी आंदोलन करतो आणि रस्ता करा म्हणतोय तिकडं कसल्या कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे. या प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे जे पंचायत समितीचे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी काय काय यापूर्वी कशा कशा प्रकारचे घोटाळे केलेत, भ्रष्टाचार केला आहे, याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तर करंजे यादव मळा रस्त्यामध्ये 1998 साली खडीकरण झाले, 2004 मुर्मीकरण झाले, त्यानंतर 2010-11 कागदोपत्री मुर्मीकरण आणि खडीकरण झाले, त्यानंतर 2014 एकदा मुर्मीकरण झाले त्याच रस्त्यावर, खडीकरणानंतर मुर्मीकरण, अशी 2010-11 आणि 2014 बोगस कामं झालेली आहेत. कागदोपत्री केवळ काम झाले, प्रत्यक्षात काम झालेलं नाही. अशा बाबतीत आम्ही तक्रार केली होती माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे. त्या अनुषंगानं आज जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागाचे सर्व अधिकारी तिथे येऊन त्यांनी पडताळणी केली. त्या पडताळणीमध्ये त्यांना सर्व वस्तुस्थिती दिसून आलेली आहे. पण यदा कदाचित हे सर्व अधिकारी एकमेकाला वाचवण्याच्या नादात काहीतरी चुकीचा अहवाल आम्हाला दाखवून आमच्या तोंडाला जर पानं पुसण्याचा यांनी प्रयत्न केला तर आम्ही या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आणि भ्रष्ट प्रशासनाच्या विरुद्ध माननीय आमदार हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय मध्ये या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रिट पिटिशन दाखल करू आणि या सगळ्या भ्रष्टाचाराचा आणि बोगस कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही या माध्यमातून या भ्रष्ट प्रशासनाला देत आहे. एका 800 मीटर रस्त्यासाठी गेले 1 महिना 3 दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत. पण हे पंचायत समितीचं बांधकाम विभाग करंजे गावातल्या एकाच रस्त्यावर 4 ते 5 वेळा वेगवेगळा खर्च करतो. 1998, 2004, 2011 आणि 2014 करंजे गावातला जरा इतका घोळ असेल
पण तालुक्याच्या इतर गावात किती गोळ असेल? ह्या अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ह्या तालुक्यात कसा कसा नंगानाच घातला असेल हा आम्हाला प्रश्न पडतो. ही पंचायत समिती आहे का घोळ समिती आहे हाही प्रश्न पडतो. अधिकाऱ्यांचा जर एवढा भ्रष्ट कारभार बघितला तर या पंचायत समितीला पंचायत समिती म्हणण्याऐवजी ही विटा घोळ समिती म्हणायला हवी. आणि ह्या घोळ समितीचा भ्रष्ट कारभार आम्ही येणाऱ्या काळात बाहेर काढू. तुम्ही जर लोकांचा रस्ता अडवत असाल, लोकांना नाडवत असाल, तर आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या अधिकाऱ्यांनी आज काय अधिकारी त्या रस्त्याच्या तपासणीसाठी गेलते त्याच गावात वन विभागाची परवानगी न घेता बिनधास्त रस्ता केला जातो. आम्हाला कागद गेले महिना झालं कागद नाचवत इथं खेळवत ठेवले, पण त्याच गावात दुसरा रस्ता वन विभागाचं एवढं चुटूर सुद्धा घेतलं नाही आणि बिनधास्तपणे रस्ता केला आहे. म्हणजे कायदा यांच्या बापाचा आहे, पण यांच्या बापाला आणि यांनाही आम्ही कायद्याच्या बापानं जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे त्या कायद्यानुसार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तुमच्या नालायकीला हायकोर्टात खेचू आणि तुम्हाला धडा शिकू. आणि इथून पुढच्या काळात ह्या अधिकाऱ्यांच्या मस्तीला आम्ही रस्त्यावर आणू, कायद्यानं उघडं पाडू, नागडं करू. त्यानंतर तुम्हाला कळलं लोकांना कसं नाडवायचं असतं, लोकांना कसं अडवायचं असतं, लोकांना कसं वेठीस धरायचं असतं. इथून पुढं असली मस्ती कुणाची चालणार नाही. अधिकाऱ्यांनी शान व्हावं. इथून पुढं नीट कायद्यानं जी चाकूर दिल्या, जो तुम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारानं वागा, लोकांची सेवा करा. तुम्ही लोकांचे सेवक आहात. कोण कुणी तहसीलदार असेल, कुणी प्रांत असेल, कुणी तिथला उपअभियंता असेल, तुम्ही मालक नाही लोकांचे, तुम्ही लोकांचे नोकर आहे. आणि त्या नोकराच्या यानं वागा. तुमच्या मर्यादा तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या मर्यादेनं वागा. इथून पुढे तुम्हाला नागडं केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हा आमचा तुम्हाला इशारा आहे. करंजे ते यादव मळा रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गेले 33 दिवस तहसीलदार कार्यालयाच्या त्या दरवाज्यावरती बसलेलो आहोत. 33 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची या लोकांची चौकशी करायची दानत या शासनामध्ये दिसून येत नाही. शासन इतकं निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातडीचं झालं आहे हे याच्यावरून दिसून येते. आम्ही यादवमाळा रस्ता हा 2020 बजेटमध्ये जिल्हा नियोजन मंडळामधून मंजूर झालेला रस्ता आहे. त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे, टेंडर होऊन गेलेला आहे. हा रस्ता काम चालू करण्यासाठी फक्त यादवमाळा कोणता या वादात प्रशासनानं हे यादवमाळा इकडचं का तिकडचा ह्या वादासाठी तो रस्ता थांबवलेला आहे. यादवमाळा कोणता ही सगळ्यांना माहीत आहे, तहसीलदाराला माहीत आहे, प्रांतांना माहीत आहे, कलेक्टरला माहीत आहे आणि जे विभाग सार्वजनिक विभाग आणि जे पंचायत समितीचं बांधकाम विभाग आहे ते काम करणार आहे त्यांनाही माहीत आहे. परंतु निव्वळ काहीतरी टेक्निकल बाबी लावून अडचणी निर्माण करून लोकांना इथे वेटीला धरून तो रस्ता काम न होऊन देण्याचे पाप हे प्रशासन करते आणि त्याच्या जोडीला त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग दिसून येतोय. अन्यथा अशा पद्धतीचं एवढे दिवस इथं रस्त्यावरती माणसं बसल्यात आणि या आंदोलनाची दखल घ्यायची यांची दानत दिसत नाही, त्याला कारण तेच आहे. त्याचबरोबर त्या गावामध्ये कशा पद्धतीचे बोगस रस्ते केले जातात त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे यापूर्वी तक्रार केलेली आहे. त्याच्यामध्ये वनविभागातनं सुद्धा काही रस्ते झाल्यात, काही रस्ते कागदावर झाल्यात अशी तक्रार केली. त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन आज काही त्यांची यंत्रणा तपासणीसाठी पाठवून दिलेली दिसून येत्या. त्यांनी आज करंजे गावामध्ये त्या त्या विभागाच्या रस्त्यांची चौकशी केल्या, पाहणी केलेली दिसत्या. ते करत असताना आमच्या लक्षात एक गोष्ट तिथे येत्या की हे सगळ्या अधिकाऱ्यांचा गोलमाल जो आहे ते अधिकारी अधिकाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करेल का काय अशी थोडीशी शंका आम्हाला त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागल्या. त्याच्यामध्ये जर असं काय घडलं आणि असं घडवण्याचा कुठल्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तर त्याला याच्यामध्ये सुट्टी देणार नाही एवढं नक्की आहे. कारण का यांच्या विरोधात वेळ पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे लागो, उच्च न्यायालयाकडे असो, आम्ही रिट दाखल करून न्यायालयाच्या मार्फत यांची चौकशी लावल्याशिवाय सोडणार नाही. आणि याच्यामधले जे कोण भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना त्याची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या प्रसंगी आम्ही एवढंच सांगतो आणि यादवमाळ्याचा रस्ता हा कायदेशीर जो यादवमाळाच्या घट नंबरमधनं तहसीलदार प्रांतांनी जो निर्णय दिला त्याप्रमाणे नाही झाला तर
तेही आम्ही त्यांना सुट्टी देणार नाही. वेळेस आम्ही आज न्यायालयात गेलेलो आहोत, न्यायालयातनं ते आम्ही हक्क आमचा साबित करून घेतल्याशिवाय थांबणार नाही. एवढं या प्रसंगी इशारा शासनाला देतो आणि मी थांबतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.